वर्ग समीकरणामधील एक प्रश्न पाहूया एका काटकोण त्रिकोणाची लंब उंची ही त्याच्या पायाच्या लांबीपेक्षा साथने कमी आहे व ज्याचा कर्ण कर्णतेरा आहे त्याच्या इतर दोन बाजू किती ऑप्शन दिलेले आहेत अकरा पॉईंट पाच चार पॉईंट पाच अकरा सात नऊ बारा आणि पाच बारा दिलेल्या माहितीचा आपण एक कच्ची आकृती तयार केली एक काटकोण त्रिकोण काढला आपण लंब उंची समजा ही लंब उंची मानली आणि हा पायामधला तर दिलेले अट आहे की पायाच्या लांबीपेक्षा सातने कमी पायाची लांबी जर एक्स मानली तर त्याची लंब उंची सातने कमी म्हणजे एक्स वजा सात आणि कर्ण दिलेला आहे तेरा हाय पुढे आहे तेरा आपल्याला माहिती आहे की काटकोण कौन त्रिकोण असेल तर त्यासाठी आपल्याला पायथॅगोरस वापरायचा असतं मग आपण इथे डायरेक्टली पायथागोरस प्रमेय वापरलं बाय युझिंग पायथॅगोरस थेरम पायथागोरस प्रमेयानुसार काय येईल तेराचा वर्ग बरोबर एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा सातचा वर्ग तेराचा वर्ग वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर एक्स वर्ग अधिक एक वजा सातचा वर्ग म्हणजे एक, एक वर्ग, एक वर्ग एक वजा सात दोन चौदा एक्स आणि साथी साथी एकोणपन्नास हे फक्त सिम्प्लिफाय केलं दोन एक्स वर्ग वजा चौदा एक्स अधिक एकोणपन्नास इथे आपण एकशे एकोणसत्तर आहेत ते इकडे मायनस केले वन सिक्स्टी नाईन इथे झिरो आहे मग आता हे समीकरण आपल्याला नवीन मिळेल दोन एक स्वर्ग वजा चौदा एक्स आता यांची जी वजाबाकी आहे ती येते मायनस वन ट्वेंटी इक्वल टू हा झिरो ह्या सगळ्या टर्म्सला दोन्ही भाग जातोय तो आपण दिला तर पुढची स्टेप एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस सिक्स्टी इक्वल टू झिरो आता हे आपल्याला इक्वेशन मिळालंय हे कॉर्डिटिक इक्वेशन आहे वर्गसमीकरण आहे हे वर्गसमीकरण आपण कोणत्याही पद्धतीने सोडू शकतो जर फॅक्टर अवयव पद्धत आपल्याला सोपी वाटत असेल या ठिकाणी तर ती वापरू शकतो इथे वन आहे एची किंमत सी जी आहे मायनस सिक्स्टी मग मायनस सिक्स्टीचे आपण फॅक्टर्स पाडले तर एक आहे बारा साठ म्हणजे ट्वेल्व इंटू फाईव्ह इथे एक लक्षात घ्यायचं की आपल्याला जर प्रॉडक्ट मायनस पाहिजे असेल तर याचा अर्थ या, या दोघांमधला डिफरन्स जो असतो तो मायनस यायला पाहिजे मग त्यासाठी जे मोठे अंक चिन्ह असतं ते मायनस घ्यावं लागेल हा एक नियम आहे मग आपण हे जे अवयव मिळाले आहेत डायरेक्टली आपण याच्यात स्टेप वाईज न टाकता ब्रॅकेटमध्ये लिहा एक्स मायनस ट्वेल्व आणि एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो इथे आपण ही स्टेप डायरेक्ट करू शकलो कारण इथे एची किंमत एक आहे त्यामुळे कॉमन आपल्याला वेगळं काढण्याची गरज नाही ही स्टेप आपण डायरेक्टली घेऊ शकतो ऑब्जर्वेशन लक्षात येईल की एक्स प्लस फाईव्हचं रूपांतर मायनस फाईव्ह होईल एक्स मायनस ट्वेल्वचं रूपांतर होईल एक्स इक्वल टू ट्वेल्व मग आपण ट्वेल्व निवडला आता बघा हे कधी अंतर हे पॉझिटिव्हच असतं त्यामुळे आपण फक्त हे पॉझिटिव्ह आन्सर घेतलं एक्सची व्हॅल्यू आली ट्वेल्व आता एक्स जर ट्वेल्व असेल तर इथे एक्स मायनस सेवन म्हणजे ट्वेल्व मायनस फाईव्ह येईल ट्वेल्व मायनस सेवन येईल फाईव्ह म्हणजे एक बाजू आली पाच दुसरी बाजू आली बारा मग आपल्या ऑप्शनमध्ये इथे डी ऑप्शन दिसत आहे पाच बारा हा ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे